नमस्कार, मी डॉक्टर प्रचिती सुरु कुलकर्णी, मिसेस मेडिक्वीन 2020 पुण्यातली फायनलिस्ट. बऱ्याचदा असं होतं ना, नाटक एक 2-3 तासाचं असतं, त्याचा प्रयोग आनंददायी असतोच, पण त्यापेक्षाही जास्त आनंद मिळतो आणि लक्षात राहतात त्या नाटकांच्या महिनोन महिने चालणाऱ्या तालमी. याचं कारण तालमीच्या पहिल्या दिवशी आलेल्या तुमच्यामध्ये आणि प्रयोगात उभारण्यामध्ये जे प्रोसेसमध्ये होणारे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, ते खरं तुम्हाला खूप शिकवून जातं आणि आयुष्यभर लक्षात राहतं. नाटकाचे 3 तास आनंद देतात, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचे असते ती तालीम, ती प्रोसेस, तो चेंज. आणि सध्या असंच काहीसं झालं आहे, कारण पुण्यातल्या ऑडिशननंतर फिनालेपर्यंतचा मधला हा जो काळ आहे, ही जर्नी आहे, ती आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. स्वतःतलं ट्रान्सफॉर्मेशन बघतोय, स्वतःला रिडिस्कवर करतोय. मला सगळ्यात महत्त्वाचा फरक जाणवतो तो म्हणजे आम्ही स्वतःला प्रायोरिटी लिस्टमध्ये वर कुठेतरी आणायला लागलो आहे. याचं कारण मिसेस मेडिक्वीन 2020 मुळात ही युनिक कन्सेप्ट आहे मेडिकोजसाठी. मेडिकल प्रोफेशन हे टाईम कन्झ्युमिंग आहे आणि स्ट्रेसफुल पण, कारण बऱ्याचदा आपण पेशंटचा स्ट्रेस घरी घेऊन येतो. कितीही नाही म्हटलं तरी क्लिनिक, आपलं मूल, घर ह्या सगळ्याच्या मॅनेजमेंटची तारेवरची कसरत करताना आपण स्वतःचं आरोग्य, स्वतःचे छंद हे कुठेतरी प्रायोरिटी लिस्टच्या एकदम बॉटमला असतात, ते आता थोडे वर यायला लागलेत. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याला, स्वतःच्या आहाराला, स्वतःच्या आवडीनिवडींना, या सगळ्याला आम्ही महत्त्व द्यायला शिकलो आहे. आणि त्याबद्दल मी ऑर्गनायझर्सचे खरंच मनापासून आभार मानते. याचं कारण आम्हाला तुम्ही पुन्हा रिडिस्कवर करण्याची संधी दिली, हा प्लॅटफॉर्म दिला की जिथे आम्ही आमचे काहीतरी टॅलेंट शोकेस करू शकू, आम्ही स्वतःलाच पुन्हा एकदा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीजवर तपासून बघू. आणि बऱ्याचदा असं मला वाटतं की डेस्टिनेशनपेक्षा ती जर्नी महत्त्वाची असते आणि ती जास्त एन्जॉय करण्याची गोष्ट असते. तसंच आम्ही नवीन वर्षाची खूप छान सुरुवात करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. सगळेच ऑर्गनायझर्स, डॉक्टर प्रेरणा मॅम, डॉक्टर रितू मॅम, डॉक्टर मनीषा मॅम, डॉक्टर ज्योती मॅम, डॉक्टर सोनल मॅडम आणि त्यांच्या पलीकडचेच असणारे सगळे बॅकएंडला असणारा स्टाफ, कारण आम्ही डेली यांच्याशी इंटरॅक्ट करतो आहे, पण ही गोष्ट आमच्यासाठी घडवून आणायला अनेक जण त्याच्यामागे राबत आहेत. सो त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मला वाटतं थँक्यू हा शब्द खूप अपुरा पडेल, पण आमच्यातल्याच आम्हाला पुन्हा एकदा समजून घेण्याची संधी दिल्याबद्दल मी शेवटी एवढंच म्हणेन, सागर में पाणी बहुत है लेकिन बहा नहीं जाता, शुक्रिया इस एक लफ्ज से सब कुछ तो कहा नहीं जाता. पुन्हा एकदा मनापासून थँक्यू आणि लुकिंग फॉरवर्ड फॉर द फिनाले.